Today we are study about the mathematics part 2 chapter similarity. In similarity we are study about the similar figures. Similar figures means those figures which have same shape but not necessarily the same size. म्हणजे त्यांचा शेप सारखा असला पाहिजे, साईजनी सारख्याच असल्या पाहिजे असं काही बंधन नाही. साईजनी डिफरंट असतील, सारख्या असतील तरी त्यांना काय म्हणता येईल आपलं, सिमिलर फिगर्स. इफ टू फिगर्स हॅव सेम शेप बट नॉट नेसेसरी द सेम साईज, सच फिगर्स आर कॉल्ड सिमिलर फिगर. फॉर एक्झाम्पल द झेरॉक्स कॉपी अँड इट्स रिडक्शन, झेरॉक्स ओरिजिनल पेपर अँड इट्स रिडक्शन कॉपी, दीज फिगर्स आर कॉल्ड सिमिलर फिगर्स. द मोनुमेंट ऑफ ताजमहल अँड ओरिजिनल ताजमहल, दीज फिगर्स आर कॉल्ड सिमिलर फिगर. दीज फिगर्स आर कॉल्ड सिमिलर फिगर. अनदर एक्झाम्पल, आपण लहानपणीची एखादी एक घटना आठवतो मी तुम्हाला, की लहान मुलं ज्यावेळेस खेळत असतात त्यावेळेस त्यांच्या खेळण्यात जे भांडे असतात ते भांडे आणि घरातले भांडे हे यांचा आकार वेगवेगळा असतो पण दिसायला सारखे असतात. त्यांच्या खेळण्यातले भांडे जे घरात भांडे असतात तेच त्यांच्या खेळण्यात असतात, फक्त आकाराने वेगवेगळे असतात. त्या फिगरला काय म्हणतात आपलं, सिमिलर फिगर. अनदर एक्झाम्पल ऑफ इन जनरल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आणखी लहान हे मुलं ज्यावेळेस खेळतात गाड्यासोबत, एक टाटा सुमो विकत आणतात, त्या टाटा सुमो विकत आणली की जी ओरिजिनल खेळण्यातली गाडी आहे आणि ओरिजिनल गाडीसारखी असते बिलकुल, फक्त आकार वेगळा असतो, फक्त साईजनी वेगवेगळे असतात, आकार सारखा असतो. या अशा फिगरला काय म्हणता येईल, सिमिलर फिगर. सो तुम्हाला कळालं असेल की सिमिलर फिगर्स म्हणजे काय. Means two figures have same shape but not necessarily the same size. Such figures are called similar figures. Such figures are called similar figures. But in this chapter we have to learn about in a chapter similarity we have to first revise the ratio and proportion. In a ratio and proportion we write the ratio of A and B. The ratio of A and B, we write it as A is to B or A upon B. We write, then area of triangle equal to 1/2 into base into height. 1/2 into base into height. 1/2 into base into height. Means, in this chapter we have to ratio. आपल्याला काय शिकायचं, रेशो म्हणजे काय, रेशो तर आपल्याला कळालं असं लिहिता येईल. अँड द एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे ट्रायंगलचा बेस कोणता आणि हाईट कोणते. मला माहिती आहे सगळ्याला ओळखता येईल पण तरी आपण याचं रिवाइज करू. फॉर इन अन अक्यूट अँगल ट्रायंगल, सो दिस इज अक्यूट अँगल ट्रायंगल ए बी सी, हियर इज अक्यूट अँगल ट्रायंगल A, B, C. In acute triangle, here is point D. In triangle A, B, C, the BC is called the base and AD is called height. AD is called height. And then in right angle triangle, in the right angle triangle, suppose this is the right angle triangle, P, Q, R is the right angle triangle. In the right angle triangle, the base is QR and the height is PQ. Height is PQ. Okay. Then, in an obtuse angle triangle, X, Y, Z. Then, draw this, extend this segment and draw here it done. In an obtuse angle triangle, here is the, why this triangle is called obtuse angle? In a triangle, if one angle is an obtuse, then the triangle is called obtuse angle triangle. In obtuse angle triangle, here this XW is called height. XW is called height. And ZY is the base. ZY is the base. Most of the student, barashche student, yata base ha ZW lita. Nahi. Yata base lita na te triangle ji side liya la la. त्या ट्रायंगलची साईड म्हणजे झेड वाय इज द बेस अँड एक्स डब्ल्यू इज द हाईट. इन इन अन ऑब्ट्यूस ट्रायंगल ट्रायंगल हाईट ही त्या ट्रायंगलच्या बाहेर असेल पाहिजे या बाजूला आहे. देन आपण तीन प्रकारचे ट्रायंगल पाहिले, अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये बेस या बीसीला आपण बेस म्हणून, एडीला हाईट म्हणून. इन अन
right angle triangle, QR is the base and PQ is the height. And in an obtuse angle triangle, ZY is the base and XW is the height. Okay. आता ट्रायंगल साठी या सिमिलॅरिटी साठी ही आपल्याला हे आपण रिवाइज केले मागे आपण शिकलेलं आहे पण तरी पण रिवाइज केलं आपण ओके ठीक आहे बाकीचं आपण